गावात शुकशुकाट, घराच्या दारांना कुलप, ही दृश्य आहेत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायगडच्या माणगाव तालुक्यातल्या येलवडी गावातली। एरवी गजबजलेल्या या गावात चिटपाखरूही दिसत नाहीये। गावातली सगळी मंडळी गेली कुठे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर ही दृश्य पहा। सगळी लहान थोर मंडळी गावाच्या वेशी बाहेर राहायला गेली। गावाबाहेरच्या ओसाड मैदानावर पाल किंवा झोपड्या उभारून सगळे एक दिवस आणि एक रात्र तिथंच राहतात। दर 12 वर्षांनी गाव रिकाम होण्याची ही परंपरा ग्रामस्थांनी यंदाही जपली आहे। आमच्या गावामध्ये मर्याई मातेचा कोप व्हायचा, तर त्यावेळी ग्रामस्थांकडून असं मर्याई मातेकडे नवस करण्यात आला की हे माते, आपल्या गावामध्ये जो काही कोपत असेल तो दुर्पार कर, आम्ही 12 वर्षांनी एकदा गावाच्या वेशीच्या बाहेर जाऊन एक दिवस आणि एक रात्र तिथे वास्तव्य करून तुझा काय मानपण असेल तो देऊन आम्ही परत एकदा दुसऱ्या दिवशी आम्ही षोडशोपचारी या देवीची पूजा करून आम्ही सुचिर्भूत होऊन आम्ही घरामध्ये प्रवेश करतो। येलवडे ग्रामस्थांसाठी हा मोठा उत्सव असतो, त्याला स्थानिक भाषेत रिगवणी किंवा गाव टाकणी असं म्हणतात। कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक असले तरी या कार्यक्रमाला सगळे चाकरमानी पोरा बाळांसह झाडून हजेरी लावतात। ग्रामदेवतेला वस्त्रालंकारांनी सजवलं जातं। मंदिरात पूजा अर्चा भजन असे धार्मिक कार्यक्रम पार पडतात। या रिगवणीच्या निमित्तानं महिला नाचगाडी करतात आणि फुगड्या खेळण्यात दंग झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। तरुण आणि लहान मुलंही मैदानी खेळ आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटतात, तर ज्येष्ठ नागरिक स्वयंपाकाच्या कामात रमल्याचं दिसून येतं। या कार्यक्रमासाठी मुद्दामून मी माझ्या दोन्ही मुलांना आणलंय आणि खूप म्हणजे जे काही आमचे माणसं वहिनी भावा बहिणी खूप मजा केली आणि खूप एन्जॉय आली आम्हाला। येलवडे गावाची ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली हे गावातल्या कुणालाच ठाऊक नाही, तरीही ही परंपरा पुढच्या पिढीने जपावी असा ग्रामस्थांचा मानस आहे। सध्या स्मार्टफोन संगणकाच्या युगात कुणालाही एकमेकांशी बोलायला वेळ नाही। रिगवणीच्या निमित्तानं का होईना एकत्र येऊन खेळ खेळले जात आहे आणि ग्रामस्थ गुण्या गोविंदानं एकत्र येतात हे नसे थोडके। प्रफुल्ल पवार, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड।